नमस्कार मंडळी, आज आपण पाटवडी करणार आहोत. पितृपक्षात काय होतं, आपण पाटवडी म्हणजे वड्या, बेसनाच्या वड्या ज्या म्हणतात त्या केल्या जाते, म्हणजे थापटण सुद्धा म्हटलं जातं. तर आपण तशा पद्धतीचं थापटण जर करायचं म्हटलं तर बऱ्याच जणीचं मेजरमेंट चुकलं जातं आणि व्यवस्थित आपलं थापटणं येत नाही, म्हणजे पाटवडीसुद्धा येत नाही. तर अगदी लुसलुशीत आणि चिवट न होणारी आणि मस्त न तुटणारी पाटवडी जर करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, एक बाऊल घेतला आहे आणि आपल्याला बेसनपीठ बाऊलच्या मापाने म्हणजे वाटीच्या मापाने घ्यायचं, म्हणजे त्या आकाराने तुम्हाला पाणी घालता येईल. तर बरोबर आपण डाळीचा हरभरा डाळीचं बेसनपीठ दीड वाटी घेतलेलं आहे. दीड वाटी बेसनपीठ घेतल्यानंतर पाऊण वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं एक इंच कमी इतकं वाटीला पाणी घ्यायचं आहे आणि पूर्ण एकदम टाकून घ्यायचं, कारण आपलं मेजरमेंटनुसार असल्यामुळे काय होतं, पाणी आपल्याला नंतर किंवा थोडं थोडं करून नाही टाकायचं आहे. पाऊण वाटी पाणी घेतलं आहे, दीड वाटीला मी पाऊण वाटी पाणी घेतलं आहे, ते आपल्याला व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बेसनपीठ घेताना चाळणीने अगोदर चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गिठळी होत नाही आहे. तर इथे व्यवस्थित आपलं प्लेन साठ म्हणजे घोटून झालं आहे, म्हणजे मिक्स करून झालं आहे पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं पातळ झालेलं आहे. तर दीड वाटी बेसनपीठाला आपण पाऊण वाटी पाणी घेतलं आहे आणि व्यवस्थित आपलं बेसनपीठ मिक्स करून झालं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी गुठळी आणि एकदम प्लेन. तर आपलं हे तयार झाल्यानंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे. वाटणाची तयारी करण्यासाठी मी 10 ते 12 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतला, कारण जिरं आणि लसूण असला ना खमंग लागते आपली पाटवडी. तर थोडंसं पाणी घालून आपण याला वाटण करून थोडंसं बारीक करून घेतो आहे, जास्त बारीक नाही करायचं, पण थोडंसं बारीक करून घेण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलं आहे आणि थोडीशी आपण पेस्ट करून घेतली इथे. तर पेस्ट करून घेतल्यानंतर आपली तयार झालेली आहे. तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बाजूला ठेवायचं आणि फोडणीची तयारी करायची. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करण्यासाठी मी 1/2 चमचा तेल घातलं आहे, 1/2 चमचा मोहरी घालायची, छान तडतडू द्यायची, 1/2 चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे, खमंग लागेल पाटवडी, आणि 1 चमचा हळद घालायची आहे. व्यवस्थित आपली हळद घालून झाली की आपल्याला काय करायचं, जे वाटण घेतलेलं आहे ते तेलामध्ये घालायचं, म्हणजे फोडणीमध्ये घालायचं आहे. व्यवस्थित आपलं तिखटाचं वाटण घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे, 1/2 मिनिटापुरतंच मिक्स करायचं आहे. आपल्याला काही परतळून नाही घ्यायचं आहे. 1/2 मिनिटापुरतं मिक्स करून झालं की आपल्याला त्या वाटीने एक वाटी पूर्ण फुल भरून वाटी पाणी घालायचं आहे. पाऊण वाटी आपण सारणामध्ये म्हणजे बेसनपीठ मिक्स करण्यामध्ये घातलं आहे आणि फुल एक वाटी आपण इथे गरम पाण्या म्हणजे आधण आपल्याला जे उकळी आणण्यासाठी पाणी तिखट मिठाचं जे पाणी करून घेतलं आहे ते घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. मीठ घालून गेल्यानंतर छान उकळी आलेली आहे पाण्याला. पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं, एका हातात आपल्याला तो मिक्स केलेला बाऊल घ्यायचा आहे, एकसारखं वरून धार टाकायची आणि एकसारखं रईच्या साह्याने आपल्याला घोटून घ्यायचं आहे. अशी रई जर असेल तुमच्याकडे तर अगदी प्लेन येईल, नसेल तर चमचासुद्धा घेतला तरी चालेल. तर व्यवस्थित आपलं पूर्ण सारण टाकून घेतलं आहे आणि एक सारखं घोटून घ्यायचं आहे. घोटताना काय करायचं, सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि नंतर एकसारखं प्लेन घोटून झालं की थोडासा फुल गॅस करायचा आहे. फुल गॅसवरती काय करायचं, एक सारखं रईने घोटत राहायचं आहे, म्हणजे बेसनपीठ शिजताना अगदी गिठळीसुद्धा होणार नाही आणि तुमचं प्लेन पाटवडी येईल. तर त्यासाठी काय केलं आहे, मी एकसारखं फिरून घेतलं आहे. फिरून घेतल्यानंतर आपण 3 मिनिटासाठी मंद आचर झाकण ठेवायचं आहे. 3 मिनटं झाल्यानंतर परत बेसनपीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि रईच्या साह्याने मिक्स करून घेतलं की आपल्याला काय करायचं, चेक करून बघायचं आहे, पाण्याचा हात घ्यायचा. 3 ते 4 मिनटं चांगलं शिजू द्या, म्हणजे तुमचं बेसनपीठ अगदी छान शिजलं जाईल. तर अजिबात चिटकलेलं नाही हाताला, म्हणजे आपलं शिजलेलं आहे थापटण. तर आता काय करायचं, ताट घ्यायचं आहे आपल्या बेसनपीठाच्या आकाराने. आपलं जे वाटीचं माप घेतलं आहे त्या आकारानेच आपल्याला ताट घ्यायचं आहे, कारण खूप जाडही नको, खूप पातळ नाही, कारण आपण मोठी वाटी वापरल्यामुळं खूप आपलं जे पाटवडीचं सारण आहे ते खूप आहे. तर तेल लावून घेतलं आहे ताटाला आणि गरमागरम जे पातळ दिसते तुम्हाला सध्या वाटते खूप पातळ, खूप घट्ट होते लगेच. पूर्ण सारण मी एकावरती टाकून घेतलं आहे. टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, नॉनस्टिकचा चमचा जो तुमच्याकडे असेल, नसेल तर चालेल, काही अडचण नाही. तर काय करायचं, स्टीलच्या चमच्याला सराट्याला काय करायचं, तेल आणि पाणी लावायचं आहे. तुमच्याकडे हा चमचा नसेल तर स्टीलच्या चमच्याला काय करायचं, तेल आणि पाणी भरपूर लावायचं आणि थापटून घ्यायचं अगोदर गरम गरम, कारण एकदम गरम गरम खूप हात जळतात. तर व्यवस्थित एकसारखं मी प्लेन करून घेतलं आहे, म्हणजे एकसारखं आपलं थापटण येईल. तर काय करायचं, मी तेल आणि पाणी लावून घेतलं आहे, थोडंसं पसरून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, आपल्याला हाताच्या साह्याने आपलं थोडंसं पांगून झालं की हाताला पाणी लावायचं आहे. पाणी लावून आपल्याला एकसारखं थापटून घ्यायचं आहे ते. तर व्यवस्थित आपलं थापटण आपल्याला करून घ्यायचं आहे ते. तर थापटता थापटता हातही खूप जळतील, पण काय करायचं, कधी चमच्याने कधी हाताने असं प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे सोपं जाईल. तर येथे आपलं थापटण थापटून झाल्यानंतर पूर्ण प्लेन होत आहे आणि मस्त झालेलं आहे आणि मऊसूतसुद्धा झालेलं आहे. काय होतं, खूप घट्ट जर झालं तर अगदी बेसनवाळी पिठासारखी लागते आणि खूप पातळ जर झालं तीसुद्धा मोडते. तर व्यवस्थित आपलं सारण जर झालं आणि थापटल्या व्यवस्थित गेलं तर अगदी मस्त होईल. तर येथे व्यवस्थित आपण आकाराने थापटून घेतलं आहे. थापटताना काय होतं, बराच वेळ जातो, कारण गरम गरमच थापटून घ्यावं लागतं, थंड झाल्यानंतर त्याला रेषा पडतात, म्हणजे क्रॅच पडतात. तर व्यवस्थित आपलं पूर्ण प्लेन करून ताड भरून थापटून झालं आहे.
तर थोडंसं वरतून कोथिंबीर घातलं आहे आणि परत थापटून घेतलं आहे म्हणजे त्याला कोथिंबीर छान चिटकून जाईल. आणि कोथिंबीर टाकून झालं की थोडासा खोबऱ्याचा केससुद्धा घातला आहे, नसेल तरी चालेल, काही अडचण नाही की खोबऱ्याचा केस असलाच पाहिजे असं काही नाही, तर थोडासा तोसुद्धा घातला आहे, भुरभुरवला आहे आणि तोसुद्धा थापटून घेतला. आणि थंड 5 मिनिटांनंतर काय करायचं आहे, थोडंसं पाणी चाकूला लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरीच्या काहाने आपल्याला त्याच्या कापा करून घ्यायच्या. छोट्या छोट्या तुम्हाला छोट्या छोट्या लागत असतील तर छोट्या छोट्यासुद्धा तुम्ही करू शकता. तरी ते व्यवस्थित आपल्या कापा करून झाल्यानंतर तर आपण थोड्याशा स्क्वेअरमध्ये कापून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपलं पूर्ण काप करून झाला इथे, तर ताट काय करायचं, गोल फिरून घ्यायचं म्हणजे तुम्हाला काप करताना सोपा जाईल. तर इथे व्यवस्थित आपण कापून घेतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला सांगितलं आहे जशा आकारात छोटे छोटे लागत असतील तर छोटे छोटेसुद्धा करा आणि मोठालेसुद्धा लागत असतील तर मोठाले करू शकता. तर ते व्यवस्थित आपण कापून घेतो आहे सुरीच्या साह्याने. आपले कापून घेतल्यानंतर अजिबात सुरीलासुद्धा चिटकत नाही, कारण जे आपण सारण शिजून घेतो ना ते चेक करत राहायचं, शिजलं नाही तर परत झाकण ठेवून शिजू द्यायचं 2 मिनटं. आणि ज्यावेळेस हाताला आपल्या पाणी लावून चिटकणार नाही त्यावेळेस असं समजून घ्यायचं की आपलं सारण छान शिजलेलं आहे. नाही तर काय होतं, आपण ज्यावेळेस पाटवडी खायला लागतो तो आताला चिटकल्या जाते, जर कमी शिजली असेल तर दाताला चिटकली की असं समजून घ्यायचं बेसनपीठ आपलं शिजलेलं नाही. त्यामुळे व्यवस्थित शिजलं तर पाटवडीसुद्धा आपली दाताला चिटकणार नाही आणि मस्त पोटसुद्धा दुखणार नाही आहे. तर हे ते लोस लोशीत आपल्या पाटवड्या झालेल्या आहेत, दिवसभर जरी ठेवल्या कोरड्या जरी झाल्या तरी अजिबात ड्राय होणार नाही आहेत, अशा मस्त झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी जवळ, मस्त झाली आहे. तर अशाच प्रकारे आणि सोप्या आणि मेजरमेंटनुसार जर तुम्हाला पाटवडी करायची असली तर मस्त व्हिडिओ आहे आणि व्यवस्थित आहे. तर तुम्हाला समजेल अशा पद्धतीनेच इथे पाटवडी मी तुम्हाला सांगितलेली आहे, कारण कुठल्याही गृहिणीला सुरुवातीला जरी करायची म्हटलं तर मस्त पाटवडी होईल अशा पद्धतीने पाटवडी आपण इथे सांगितलेली आहे. तर अगदी न तुटता पाटवड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत, अगदी सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे. खूप काही सारणही लागत नाही, त्यामुळे काय होतं पटकन होतात, तुमचा स्वयंपाक व्हायलासुद्धा मदत होते. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी आणि लुसलुशीत पाटवडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.